शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव शहरातील गोलानी मार्केट हनुमान मंदिरात महाआरतीचे आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्षातर्फे करण्यात आले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी महाआरती करत याप्रसंगी मारुती चरणी प्रार्थना करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना ग्राहक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन मालपुरे, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हा संघटक चेतन प्रभुदेसाई, युवासेना जिल्हा प्रमुख पियुष गांधी, विजय कासार, राजू पाटील, विजय चौधरी, मयूर गवडी, टिंकू तलरेजा, अल्पेश देवरे, भरत पाटील, संजय देवरे, यशाजी चव्हाण, सचिन पाटील यांच्यासह असंख्य शिवसैनिकांची याप्रसंगी उपस्थिती होती. असं आहे की आज शिवसेना प्रमुख पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा वाढदिवस आहे. गेल्या वर्षभरात अनेक संकट आले आणि ती संकटं जोरदारपणे पेलवून ते मोठा विजयाचा रथ पुढे नेत आहेत. त्या विजयाचा रथ पुढे नेण्यासाठी हनुमंताला आम्ही साकडं घातलं आहे की तुझी शक्ती आणि बल त्यांना दे आणि हे जे दुष्ट मध्ये येत आहेत यांचा नाश करून पक्षाशी वाढीव दे, याच्यासाठी उद्धव साहेबांना उदंड आयुष्य लाभू दे, याच्यासाठी आज आम्ही आरती केलेली आहे. की आमचे येणाऱ्या महापालिकेत मुंबई महापालिका असो विधानसभा असो इथे 100 पेक्षा जास्त आमदार निवडून यायला पाहिजे आणि 150 पेक्षा जास्त नगरसेवक मुंबई महापालिकेला निवडून आणले पाहिजेत असं साकडं आम्ही आज प्रभू हनुमंता चरणी घातलेलं. आज आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे. परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो यासाठी ही महाआरतीचं आयोजन केलेलं होतं आणि वर्षभरापासून ज्या परिस्थितीतून ते खिंड लढवत आहे त्यांना परमेश्वर अधिक बळ देवो म्हणून संकटमोचक हनुमान मंदिरामध्ये येऊन आम्ही आरती केलेली. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.